झगडा हळूहळू त्याचा फुंकारण्याचा आवाज, त्याची फन बघा, इथे अप्रतिम असं क्षण आहे. तर मित्रांनो बघा, हे माणसं घ्यायला आले होते गाव धरमवाडा. तर चला आपण स्पॉटवरती जाऊन बघू कोणता साप आहे, नक्की माहिती मिळेल. तर बघूया, आपण दादांकडे आलेलो आहे. तर बघा आपण शेततळ्यातील साप कशा पद्धतीने काढतो, नक्की बघा आणि गेल्यावर त्यांचा परिचय देऊ. तर आपण बघू शकता हाच तो जो शेततळ आहे, या शेततळ्यात साप पडलेला आहे. तर तुम्हाला पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी बघा, आपण समोर मार्कंडे पर्वत बघताय. बघा, सो बार काशी और एक बार मार्कंड ऋषी. बघा, आपण 100 वेळा जरी काशीला गेले तरी आणि इथं मार्कंडे पर्वताला एकदा आले तर तुमचे सर्व पाप धुतले जातील. बघा, आणि शेजारीच बघा, देवीचं डोंगर आहे, सप्तशृंगी मातेचं डोंगर आहे. तर चला बघूया, तुम्हाला लांबूनच साप कुठं आहे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. हे बघा, इथं काठाला बसलेला आहे. तर चला आपण जितकी सुरक्षितता बाळगता येईल तितकी बाळगून हा साप योग्य पद्धतीने काढता येईल. संपूर्ण व्हिडिओ माझी मोठी कन्या कॅच करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, अप्रतिम क्षण आपण कॅमेऱ्यामध्ये टिपलेले आहेत. खास रा तिकडून आणताय ना. तर बघा, मला खाली उतरण्यासाठी लागणारी तयारी बघा, कासरा वगैरे आणताय. तर बघा, आपण ज्यांच्याकडे आलोय सुरुवातीला त्यांचा परिचय देऊ, नंतर रेस्क्यूला सुरुवात करू. दादा, नाव काय आपलं? संजय पोपट महाले. संजय दादा पोपट महाले, गाव भातोड. आपण बघा काही अंतरावर मळ्यात असतात. तर बघूया, त्यांच्या शेतात साप पडलेला आहे बघा, आणि आपण योग्य अशी काळजी काढण्याचा प्रयत्न करू. तर चला आपण आता असं ऍडजस्ट करून घेऊ. इथं बांधता का? मित्रांनो बघा, खाली पूर्ण सटकाळा आहे. तर आपण बुटं काढून ठेवतो आणि मग जाण्याचा प्रयत्न करतो. साईड जरा हा. तर बघा, या सापाचा परिचय द्यायचा म्हटला
तर हा भारतातील चार विषारी सापांपैकी एक अत्यंत असा अत्यंत विषारी इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग आहे. बघा पोटाच्या खळगी खळगीसाठी फिरत असताना अचानकपणे या कागदावरून सटकला असेल आणि आतमध्ये गेला असेल. तर बघा आपण त्याला योग्य अशी काळजी घेऊन सुरक्षित वापरून सुरक्षितपणे रेस्क्यू केलेला आहे. मित्रांनो बघा त्याचा फुंकारण्याचा आवाज, त्याची फण बघा, इथे अप्रतिम असं क्षण आहे. मित्रांनो हा जो साप आहे त्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं. चावल्यानंतर बरेच लक्षणे आहेत, उलट्या, मळमळ, ती जागा बधीर होणे असे बरेच लक्षणे आहेत. तर बघा आमचं बघून तुम्ही कोणताही साप विषारी बिनविषारी पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा धोका पण होऊ शकतो. तर बघा आपण माहितीच्या जोरावर त्याला योग्य पद्धतीने एका बरणीमध्ये बंद करत आहे आणि काही वेळातच आवाड हवी अशा निसर्गामध्ये रिलीज करणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला वेळ भेटल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला धन्यवाद. बघा मार्कंड्याचं जंगल आहे आणि मी एकटाच असल्यामुळे पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकत नाही. तरी पण बघा आपण शेततळ्यातून काढलेला वाचवलेला हा इंडियन कोबरा भारतीय नाग त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज करत आहे. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.